नमस्कार ट्रेडर्स, शब्द दिल्याप्रमाणे 8-13-22-35 स्ट्रॅटेजीचा आत्ता आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. आपण 858 स्ट्रॅटेजी जी बँक निफ्टी ऑप्शन बाईंगसाठी जबरदस्त काम करते, आपल्या चॅनलवर फक्त भेटेल अशी स्ट्रॅटेजी आहे ती, ज्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केला आहे. आणि एक ज्युरिक मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी, JMA इंडिकेटर वापरून जी स्ट्रॅटेजी आहे, जी निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांसाठी काम करते, पण बँक निफ्टीमध्ये अतिशय उत्तम काम करते, त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, जो की तुम्हाला बाकी कुठे बघायला भेटणार नाही. दोन्ही व्हिडिओ अजूनपर्यंत बघितले नसतील तर नक्की बघा, एक चांगला सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ मदत करतील, याची मी तुम्हाला खात्री देतो. सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना अक्षय तृतीया आणि रमजान ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा. मला आपल्या बऱ्याच व्ह्यूवर्सनी कमेंट केल्या होत्या की बँक निफ्टी रिलेटेड जास्त स्ट्रॅटेजी तुम्ही पोस्ट करताय. बँक निफ्टीमध्ये जे स्पाइक्स येतात खूप मोठे मोठे असतात, आम्हाला ट्रेड घेण्याची थोडीशी भीती वाटते. स्ट्रॅटेजी त्यांनी वापरून बघितल्यात, म्हणजे स्ट्रॅटेजीवर ते सध्या पेपर ट्रेडिंग करतायत, पण जे स्पाइक्स येतात बँक निफ्टीमध्ये व्हॉलिटिलिटी बघून त्यांची अशी इच्छा होती की एखादी स्ट्रॅटेजी अशी असावी जी बँक निफ्टीमध्ये जिथे कमी जरा व्हॉलिटिलिटी बघायला मिळते अशामध्ये काम करायला अशी एखादी स्ट्रॅटेजी सांगा. खास त्या ट्रेडर्ससाठी आपण ही स्ट्रॅटेजी आत्ता मी जी दाखवणार आहे तुम्हाला ती पोस्ट करतो आहे. 8-13-22-35 स्ट्रॅटेजी जी निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांनाही अतिशय अफलातून चालते, ती आपण पार्ट 2 पोस्ट करूया. कारण आत्ता जर ह्या निफ्टीसाठीची फक्त स्ट्रॅटेजी आहे आणि जी 8-13-22-35 स्ट्रॅटेजी आहे निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीची, दोन्ही स्ट्रॅटेजी जर आत्ता सांगायच्या म्हणल्या तर तासाभराचा व्हिडिओ होईल. एवढा मोठा एक सलग व्हिडिओ बघण्याचा लोक कंटाळा करतात, अर्धवट बघून सोडून दिला तर मग माझ्या कष्टाला काय अर्थ. तर आपण ह्या 8-13-22-35 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा पहिला पार्ट समजा, पहिला पार्ट बघू, ज्याच्यामध्ये 8 आणि 35 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आणि काही छोट्या मोठ्या सेटिंग वापरून निफ्टी 50 स्ट्रॅटेजी कशी काम करते बघून तुम्हाला धक्का बसेल. रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगला आहे ह्या स्ट्रॅटेजीचा आणि सक्सेस रेट जर काढायचा म्हणला तर 90% जास्त सक्सेस रेट आहे, जे की खूप मोठी गोष्ट आहे ऑप्शन ट्रेडरसाठी. तर ही स्ट्रॅटेजी जी आत्ता मी सांगणार आहे ह्याच्यामध्ये आपण 8 आणि 35 हे दोन एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज वापरणार आहोत. काही नियम आहेत स्ट्रॅटेजी वापरण्याचे. पहिला नियम म्हणजे आपण 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये स्ट्रॅटेजी वापरणार आहोत. दुसरा नियम म्हणजे दुपारी 3 म्हणजे आपलं मार्केट 3:15 ओपन झाल्यापासून 3:30 चालू असतं, तर 3 जरी सेटअप तयार झालं तरी एंट्री घ्यायची नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या कॅन्डलला आपण एंट्री घेणार आहोत त्या कॅन्डलला 2 लेवरेज ठेवायचं आहे. लेवरेज काय आहे 858 स्ट्रॅटेजीमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे मी. स्ट्रॅटेजी वापरताना हे आत्ता सांगेलच, पण तुम्हाला जर डिटेलमध्ये ऐकायचं असेल लेवरेज काय आहे तर आपण त्या व्हिडिओमध्ये ते सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. 858 स्ट्रॅटेजी जशी सेल्फ मेड आहे, म्हणजे तुम्हाला इंटरनेटवर यूट्यूबवर बाकी कुठं सापडणार नाही, अशी स्ट्रॅटेजी आहे बँक निफ्टीमध्ये उत्तम काम करणारी. बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा, अफलातून रिझल्ट आहेत स्ट्रॅटेजीचे. तर त्या 858 स्ट्रॅटेजीच्या धर्तीवर, म्हणजे 858 स्ट्रॅटेजी जी बँक निफ्टी ऑप्शन बाईंगसाठी जबरदस्त चालते, त्याचप्रमाणे ही जी 8 आणि 35 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी आहे ही निफ्टी 50 अतिशय जबरदस्त चालते. तर आता जास्त विषय न वाढवता आपण स्ट्रॅटेजीकडे जाऊया. झिरोदा काईटचा प्लॅटफॉर्म दिसतोय तुम्हाला इथे, हे मी डिलीट करतो, पुन्हा दाखवतो कसं लावायचं. तर याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट म्हणजे 3 टाईम फ्रेम सेट केलेली, इथं आपल्याला जायचं स्टडीजमध्ये. इथे मूव्हिंग टाईप केलं की तुम्हाला हे वेगवेगळे मूव्हिंग ॲव्हरेज दिसतील, त्यातलं मूव्हिंग ॲव्हरेज सिलेक्ट करायचं आहे. पिरियड आपल्याला इथे 8 करायचं आहे आणि टाईपमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोनेन्शियल सिलेक्ट करायचं आहे, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. बाकी सेटिंग आहेत त्या ॲज इट इज. ह्याच्यानंतर पुन्हा एकदा स्टडीजमध्ये येऊन इथे मूव्हिंग टाईप करायचं आहे, बाय डिफॉल्ट येईलच तिथे. मूव्हिंग ॲव्हरेज करा सिलेक्ट, इथे 35 सिलेक्ट करा, त्याच्यानंतर इथे एक्सपोनेन्शियल आणि
ऑफसेट जी आहे इथं ऑफसेट दिसतंय, ऑफसेट आपल्याला दोन करायचं आहे. कलर आपण चेंज करू, डार्क ग्रीन ठेवू इथे. तर रेड आणि ग्रीन थोडंसं डिफरन्शिएट वाटावं म्हणून, क्रॉसओवर झालेलं समजावं म्हणून डन करून टाका. आपलं सेटअप तयार झालेलं आहे. 3 नंतर एंट्री घ्यायची नाही, नियम लक्षात ठेवा सेटअप तयार झाला तरी. तर आपण पहिलं उदाहरण इथेच बघूया. 21 तारखेचं दिसतं इथं क्रॉसओवर झाला आहे. 2 पॉईंटचं लेवरेज द्यायचं आहे. तर हा क्रॉसओवर ज्या कॅन्डललाच झालेला दिसतो आहे, त्या कॅन्डलचा हाय बघा किती आहे, 17596 आणि लो आहे 17591. तर 2 पॉईंटचं लेवरेज म्हणजे हाय साईडला 2 पॉईंट, 17596 + 2 = 598 आणि लो साईडला 2 पॉईंट म्हणजे 17591 - 2 = 1790. अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली, क्रॉसओवर जेव्हा होईल या दोन्ही यांचा 8 आणि 35 जेव्हा 35 काय लाईन ह्याला 8 लाईनला क्रॉसओवर करेल, 8 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजला आणि खाली चालायला चालू होईल त्याच्या, त्यावेळेस मार्केट वरती जाणार आहे बाय डिफॉल्ट. आणि जेव्हा ही लाईन या अशी क्रॉसओवर करून वरती जाईल रेड लाईनच्या म्हणजे 8 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या, तेव्हा मार्केट खाली यायला चालू होणार, हे लक्षात ठेवा. आपण बरीच उदाहरणं घेणार आहोत, डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तर इथे क्रॉसओवर झालं आहे 596 - 591, लक्षात ठेवा हाय लो. तर आपण काय करायचं, 2 पॉईंटचं लेवरेज 596 वरती 2 पॉईंट, साधारण 598 आणि 591 खाली 2 पॉईंट म्हणजे 589. हे आपण दोन हाय आणि लोच्या इथे 2 पॉईंटचं लेवरेज ठेवून मार्क करून घेतलं आहे. मुव्हिंग ॲव्हरेज 35 खालच्या बाजूला आहे म्हणजे मार्केट वरती जाणार, त्यामुळं हे जे खालचं लेवरेज आहे लोच्या खालचे 2 पॉईंट देऊन जे आपण इथे लाईन मार्क केली आहे 17591 हा झाला आपला स्टॉप लॉस आणि हा झाला आपला वरचा बाजूचा एंट्री पॉईंट. तर एंट्री घेतल्यानंतर साधारण बघा 17598 स्टॉप लॉस हिट झालेला नाही आहे. 17598 या स्पाईकला 17614, इथे बघा 17636, जे ते आपल्या रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंटनुसार प्रॉफिट बुक करत असतं. काही जण 20 लॉटमध्ये काम करतात 10 पॉईंट घेऊन, म्हणजे 20 लॉट म्हणजे 1000 क्वांटिटी आणि 10 पॉईंट्स म्हणजे 1000 × 10, तर 2 मिनटामध्ये 10000 प्रॉफिट घेणार बाजूला होतात. आणि काही लोक 2 लॉट घेतात 20-30 पॉईंटचा विचार करून चालतात, ज्याच्या त्याच्या रिस्क मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. तो तुम्हाला समजलं असेल किती सिंपल आहे स्ट्रॅटेजी वापरायला. सिंपल जरी असली तरी स्ट्रॅटेजी तितकीच इफेक्टिव्ह आहे आणि नवीन आहे. यूट्यूबवर तुम्हाला कुठं सापडणार नाही, मस्तपैकी चालते स्ट्रॅटेजी निफ्टी 50 रिस्क कमी आहे, रिवॉर्ड छान आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो खूप छान आहे, टार्गेट खूप चांगले हिट होतात. आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा वापराल ही स्ट्रॅटेजी, तेव्हा तुम्हाला समजेल की स्ट्रॅटेजी किती अप्रतिम काम करते. तर आपण अजून एखादं उदाहरण बघूया. इथे बघा, इथे क्रॉसओवर झाला आहे. ह्या क्रॉसओवरला ही कॅन्डल पकडली, ह्या कॅन्डलचा हाय आहे साधारण 17624, लो आहे 17616 आणि मुव्हिंग ॲव्हरेज 35 लाईन क्रॉसओवर करून वरतून चालली आहे म्हणजे मार्केट खाली येणार आहे. तर आपण 17616 ह्याच्या खाली 2 पॉईंट, 17614 आणि वरच्या बाजूला 17624 म्हणजे 17626 आपला हा स्टॉप लॉस झाला आहे. तर 17626 स्टॉप लॉस, 17614 एंट्री, 12 पॉईंटचा स्टॉप लॉस दिसतोय तुम्हाला इथे. तर स्टॉप लॉस हिट झालेला नाही तुम्ही बघू शकता. दिवसभर जर कोण ठेवला असता हा ट्रेड, शक्यतो कोण ठेवत नाही, मी पण ठेवत नाही, एवढी रिस्क कोण घेत नाही. तर पहिल्या स्पाईकला बघा, इथे 17614 17590 आले मार्केट. दिवसभर कोणी ठेवला असता तर 17614 17550 आसपास मार्केट आलं आहे. प्रॉफिट बघा मोजून किती आणि कसं झाला असता. ही बँक निफ्टी नाही आहे, हे निफ्टी आहे. 50 इथं लॉट असतो, निफ्टीचा लॉट 50 असतो, बँक निफ्टीचा लॉट 25 असतो, जो की आता जुलैपासून 15 होणार आहे, ज्या बांधवांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो आहे. तर आपण इथे बघा, इथे एवढे पॉईंट घेतलेत. अजून एखादं उदाहरण बघू. इथे बघा, इथे क्रॉसओवर झाला आहे, ही कॅन्डल आहे,
कॅन्डलचा हाय आहे 17608 चा, लो आहे 17601 चा, पुन्हा एकदा तसंच 17501 चा लो आहे म्हणजे 17599 ला आपला स्टॉप लॉस, आणि 17608 चा हाय आहे म्हणजे 17610 ला आपली एंट्री। तर 17599 ला बघू शकता तुम्ही तो स्टॉप लॉस हिट झाला। आता प्रत्येक वेळेस हॉरिझॉन्टल लाईन मारत बसणं आणि व्हिडिओ मोठा करत बसणं याला काय अर्थ नाही आहे। तर 17599 चा स्टॉप लॉस हिट झालेला नाही आहे आपला इथे। आणि टार्गेट जर म्हणाल तर टार्गेट 17601 पासून त्या दिवशीचं बघतोय आपण, 17634, बऱ्यापैकी 33 पॉईंटची मुवमेंट निफ्टीची भेटली आहे, खूप छान प्रॉफिट बुक होतो एवढ्या मुवमेंटमध्ये। हां, हे एक महत्त्वाचं उदाहरण इथे बघा, ह्या कॅन्डलला 12:18ची कॅन्डल बघा ही, आता इथे क्रॉसओवर झाला आहे, पण क्रॉसओवर झाल्यानंतर ज्या कॅन्डलला क्रॉसओवर झालं त्याच्या खाली मार्केट अजून गेलं नाही आहे, आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा एकदा क्रॉसओवर झाला आहे इथं बघा। तर ह्या क्रॉसओवरला आपण ह्या क्रॉसओवरला तर मार्केट म्हणजे ह्या कॅन्डलच्या खाली बनायला चालू झालं नव्हतं, त्याच्यामुळे इथं एंट्री व्हॅलिड नाही आहे। ह्या क्रॉसओवरला बघा, ह्या क्रॉसओवरला कॅन्डलचा हाय आहे 625, लो आहे 619, म्हणजे 10 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस बनतो इथं। 627चा इथं स्टॉप लॉस येतो आहे, आणि एंट्री आहे 617ला, 617 पासून करा प्रॉफिट बुक करत चला। एकदम बक्कळ असा प्रॉफिट होतो इथं बघा। इथं हे स्टॉप लॉसचं उदाहरण आहे, बरं झालं हे आलं। तर इथं बघा 11:30ची कॅन्डल इथे क्रॉसओवर झाला आहे, तर हाय आहे 17626 चा, लो आहे 17618 चा, तर 17616 ला स्टॉप लॉस आणि 17628 ला आपली एंट्री। 17628 पासून गेलं इथं किती, 17605 4-5 पॉईंट गेले, एवढं लवकर तर कोण टार्गेट अचीव करून आपला प्रॉफिट बुक करत नसतं। तर आपण इथे स्टॉप लॉस हिट झाला म्हणून समजा 12 पॉईंटचा स्टॉप लॉस दिला आहे, पहिला स्टॉप लॉस आहे आपला आत्ता आहे थेरी शिकण्याला चालू केल्यापासून। चला अजून एक उदाहरण दिसलं आहे, हे बघा इथे पहिला क्रॉसओवर दिसतो आहे, पण क्रॉसओवर ज्या कॅन्डलला झालं आहे त्या कॅन्डलच्या खाली बनायला कॅन्डलच चालू झालेली नाही आहे कोणती पुढची, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा क्रॉसओवर झाला इथं। ह्या क्रॉसओवरला बघा ही कॅन्डल आहे 17642 आणि 17, एकदम मस्त भारी क्रॉसओवर झालं आहे। कारण ह्याच्यात जर बघितलं 17642ची हाय आहे आणि 17639चा लो आहे, तर 17644 आणि 17637, 17644चा आपला स्टॉप लॉस, 17637ची एंट्री। 37 पासून बघा आता करा प्रॉफिट बुक, मोजा पैसे। अजून उदाहरणं बघूया, क्रॉसओवर नाही झालं इथं, हां इथं बघा इथं क्रॉसओवर झाला आहे, तर क्रॉसओवरला आहे हाय 17620, लो आहे 17600, क्रॉसओवरची कॅन्डल ही दिसते पुढची। हां तर इथं बघा, ग्रीन लाईन खाली आहे, रेड लाईन वरती आहे, याचा अर्थ मार्केट वरती जाणार आहे, आपण कॉल साईडलाच एंट्री बनवायची असते इथे। ह्या कॅन्डलचा हाय प्लस 2 पॉईंट लेवरेज, म्हणजे 17634च्या वरती आपला ट्रेड बनणार होता, पण इथं बघा 17634च्या वरती कॅन्डल बनलीच नाही आहे, इनव्हॅलिड एंट्री आहे। आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला आपला व्हिडिओ पहिल्यापासून ऐकला असेल तर एक गोष्ट सांगितली होती, 3च्या पुढं एंट्री बनत नाही, ही बघा 3च्या पुढं एंट्री बनली तर अशा एंट्रीज बनतात। कारण मार्केटमधले जे प्लेयर्स आहेत ते 3, साधारण 3-5च्या पुढं नाही मार्केटमध्ये ॲक्टिव राहत। अजून एखादं उदाहरण बघू आणि आपण थांबू। तर इथं बघा क्रॉसओवर झाला आहे, लो आहे कॅन्डलचा 17638, ही कॅन्डल पकडली तरी चालली असते, पण ही पकडूया आपण पुढची, जाऊ दे। 17638 लो, 17648 हाय, म्हणजे आपला स्टॉप लॉस येणार 17650 ला आणि एंट्री होणार 17636 ला। तर 17636 पासनं बघा कुठं बुक करता, इथं करता 17636 पासून 17613 ला, का 17586 ला करता, का 17580 ला करता, कुठंही बुक करा, बक्कळ प्रॉफिट मिळणार, कमवा, मस्त मजेत जगा। आता बरीच उदाहरणं घेतलीत आपण इथं, तर बघा आता तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडी करा, थोडं बॅक टेस्टिंग करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये टेस्ट करा। सुरुवातीला पेपर ट्रेड करा, एकदा कॉन्फिडन्स आला,
कॉन्फिडन्स तर येणार 100%. एकदा कॉन्फिडन्स आला की तुम्ही ट्रेडिंग चालू करू शकता. सुरुवातीला वाटलंच तर एक लॉटपासून चालू करा, नंतर लॉट वाढवा, पैसे जास्त कमवा. बऱ्याच व्ह्यूअर्सचं म्हणणं होतं की बँक निफ्टीच्या स्ट्रॅटेजी येत आहेत जास्त, तर ही निफ्टी 50ची एक जबरदस्त धमाका स्ट्रॅटेजी आज आपण बघितलीत. आपण ह्याचा ॲडव्हान्स जो पार्ट आहे, जी निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांना एकदम सुपर चालते अशी आपली पूर्ण स्ट्रॅटेजी, जी 8, 13, 22, 35 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजची स्ट्रॅटेजी आहे, ती आपण लवकरच बघणार आहोत. आज प्रॉमिस केल्याप्रमाणे एकतरी पार्ट पोस्ट करावं म्हणून मी ही खटपट केली, बाकी काही नाही. तर ही 8 आणि 35 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजची जी स्ट्रॅटेजी आहे निफ्टी 50साठीची, ही तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर, इंटरनेटवर कुठेही भेटणार नाही. मित्रांनो, ज्या कोणत्या स्ट्रॅटेजीज मी आत्ता तुम्हाला सांगतो आहे, 8-5-8 स्ट्रॅटेजी असू दे किंवा ज्युरिक मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला कदाचित कुठेतरी भेटू शकतं, शक्यलच असं नाही, आणि जी आपली चॅनल थेअरीची स्ट्रॅटेजी आहे, जीला मी डायमंड स्ट्रॅटेजी बोलतो, जी आपण अशी व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला शिकवणार नाही आहे, कारण त्यासाठी आपल्याला लाईव्ह येणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण यूट्यूब लाईव्हवर वेबिनार घेणार आहे, त्यावेळेसच मी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी शिकवू शकतो, कारण ती स्ट्रॅटेजी शिकवण्यासाठी खूप वेळ लागेल. ते असं रेकॉर्ड करून अशी डायमंड लेवलची स्ट्रॅटेजी सांगणं हे मलाच पटत नाही आहे. त्यामुळे आपण यूट्यूबवर फ्रीमध्येच एक लाईव्ह वेबिनार घेणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला मी ती डायमंड स्ट्रॅटेजी, चॅनल थेअरी, ज्याच्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो माझ्याप्रमाणे तुमचं पण ट्रेडिंगमधलं सगळंच A to Z सगळंच बदलून जाईल 100%. तर आत्ता ज्या स्ट्रॅटेजी सांगितल्यात आत्तापर्यंत, 8-5-8 स्ट्रॅटेजी आणि आपली आजची स्ट्रॅटेजी 8-13-22-35 मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी, त्याच्यातला हा फर्स्ट पार्ट, 8 आणि 35 मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी, जी खास निफ्टी 50साठी 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर अतिशय उत्तम चालते. याचं आपण आत्ता काही एक्झाम्पल्स बघितलेत. तरीही तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा फरक माहिती नसेल, मार्केटमधल्या इतर काही बेसिक गोष्टी माहिती नसतील, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या गोष्टींवरती किंवा त्या माहितीवरती एक व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, सणासुदीच्या दिवशी पण असे व्हिडिओ बनवताना खूप कष्ट घ्यावे लागतात, घरच्यांच्या काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. तर एवढ्या कष्टाने आपल्या मित्रांनी हा एक व्हिडिओ बनवला आहे असं समजून व्हिडिओला लाईक करा, नक्कीच लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो, कारण कष्टच तेवढेच त्याच्यामागं. आणि नवीन स्ट्रॅटेजी आहेत सगळ्या, तुम्ही ते बाकीचे क्रॉसओवर, गोल्डन क्रॉसओवर, याव त्याव आणि याव इंडिकेटर, त्याव इंडिकेटर, इतकं काय काय आजपर्यंत ऐकलं असेल, पण एवढं परफेक्ट चालणाऱ्या स्ट्रॅटेजी मी तर जास्त इंटरनेटवर बघितलेल्या नाही आहेत. आणि आपल्या ज्या स्ट्रॅटेजी आपण आत्ता दर शनिवारी सांगण्याचा, पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ वाटे, तर या स्ट्रॅटेजी तर तुम्हाला पूर्ण यूट्यूब, इंटरनेट कुठंच भेटणार नाही. दरवेळेस मी ओपन चॅलेंज देऊन तुम्हाला ही गोष्ट सांगत असतो, कारण ह्या स्ट्रॅटेजी मी बनवल्यात, मी पण असं याच्यामध्ये कुठं अहंकार नाही आहे, पण खूप कष्ट घेतलेत, खूप प्रोबॅबिलिटी चेक केल्यात, खूप असे परमिटेशन कॉम्बिनेशन आपण चेक केलेत, बॅक टेस्टिंग खूप सारं केलं आहे, आणि त्याच्यानंतर ह्या स्ट्रॅटेजी तयार झालेल्या आहेत. ह्या स्ट्रॅटेजी म्हणजे आज अक्षयतृतीयेला जे सोनं खरेदी करायचं असतं, तर असं झालं आहे की आज अक्षयतृतीयेला मीच तुम्हाला थोडक्यात ही सोन्यासारखी स्ट्रॅटेजी देतो आहे असं समजा. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मित्र, नातेवाईक ज्यांना कोणाला फ्रीमध्ये शेअर मार्केट शिकायचे आहे, अशा नवीन नवीन स्ट्रॅटेजी ज्या इंटरनेटवर कुठेही उपलब्ध नाही आहेत, अशा स्ट्रॅटेजीज ज्यांना शिकायच्यात मोफत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना आपले जुने व्हिडिओ आहेत, त्यातला जो 8-5-8 स्ट्रॅटेजीचा जो व्हिडिओ आहे, जो की अफलातून चालतो बँक निफ्टीसाठी, तो नक्की बघायला सांगा. बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणाऱ्यांसाठी तो व्हिडिओ म्हणजे एक जीवदान आहे, खूप भारी चालतो चालते ती स्ट्रॅटेजी. तर चला आता तुमची रजा घेतो. 8-13-22-35 मूव्हिंग ॲव्हरेज, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजी, जो की ह्याच 8 आणि 35 मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजीचा ॲडव्हान्स पार्ट आहे, जो निफ्टी बँक निफ्टी दोन्हीमध्ये अफलातून चालतो. यावर लवकरच मी व्हिडिओ बनवेल, लवकरच आपल्या 100 ट्रेडर
चॅनलवर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, ज्यांनी आपले जुने व्हिडिओ जुन्या स्ट्रॅटेजीज बघितलेले नाही आहेत त्यांनी नक्की एकदा बघा, तुमचं ट्रेडिंगमध्ये एक नवीन प्रवास चालू होईल याची मी तुम्हाला खात्री देतो। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय। जय शिवराय।